त्याचं आगमन नेहमी होतं, आपण सगळेजण बघतो आणि मोठ्या उत्साहाने आपण गणरायाचं स्वागतही करतो. परंतु यावेळेस माझं गणरायाला सांगणं राहील की हे गणराया, आज तू बघतोयस की ह्या पृथ्वीवर, ह्या शहरांमध्ये, सगळीकडंच आज महिला कुठंच सुरक्षित नाही आहे. आणि आज जो महिलांवर होणारा अत्याचार आहे, जे नराधम आहेत, मला असं वाटतं हे गणराया, तू तुझ्या रूपात येऊन या पृथ्वीवरचा हा अत्याचार पहिले थांबव. कारण जे राक्षस सगळीकडे घुसलेले आहेत, ते राक्षस जे अत्याचार करत आहेत महिलांवर, त्या असुरांना तू पूर्णपणे त्यांचा सर्वनाश कर. कारण माझ्या महिला कुठेही आज सुरक्षित नाही आहेत. आज बघताल तर छोट्या मुली असतील, महिला असतील, म्हाताऱ्या महिला असतील, ह्या आज कुठेही जाताना त्या सुरक्षित नाही आहेत. तर ह्या कारणामुळं आज खरोखर आम्ही सर्व महिला खूप दुःखी आहोत. आणि जर आपण आज बघितलं तर ह्या राजकारण्यांच्या हातामध्ये जो काही हा सगळा स्तंभ दिलेला आहे, त्याचा काही उपयोग होत नाही आहे. कुठलाही नेता असा राहिलेला नाही आहे की तो महिलांसाठी काहीतरी करेल. तर नक्कीच गणराया, तू तुझं पुन्हा पुनरूप घेऊन या पृथ्वीवरचा झालेला हा जो अत्याचार तो पूर्णपणे थांबव. आणि त्यासोबतच मला तुला अजून एक सांगणं आहे की आत्तापर्यंत सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता देऊन बघितली, परंतु कुणीही महिलांसाठी काही विशेष करू शकलं नाही. परंतु पुन्हा एकदा आमच्या राजसाहेबांना जर ही सत्ता मिळाली तर नक्कीच आमच्या महिलांसाठी काही ना काहीतरी धोरण नक्की निघेल याची अपेक्षा आम्हाला लागलेली आहे. तर तुझ्या रूपात येऊन तू आमच्या राजसाहेबांना पुन्हा एकदा कुठेतरी विजयाचा शंख फुंकू दे, म्हणजे आम्हाला महिलांना या गोष्टींचा आधार मिळेल. हेच माझं गणरायाला मनापासून सांगणार आहे.